वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्म स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जे पुढचं लेक्चर बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आज आपण कोणता कायदा शिकणार आहोत तर त्याचं नाव आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणासशे पंचावन्न ठीक आहे तर हा कायदा आपल्याला आज बघायचा आहे तुमच्या सिलेबसमध्ये हा मेन्शन केलेला आहे आणि याच्यावरती प्रिवियस इयरमध्ये चांगले प्रकारे क्वेश्चन आलेले सुद्धा आहे ठीक आहे तर आपण हा सुरू करणार आहोत सर्वात पहिले मला आपल्या या सिरीजबद्दल सांगायचं आहे जर तुम्ही हे लेक्चर पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्हाला सांगतो की आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा जी एस टू या विषयासाठी लागणारी कायदे नावाची ही सिरीज चालू आहे हो याच्यामध्ये आपण दहा कायदे एकामागे एक बघत आहोत त्याच्यातला हा एक कायदा आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम ठीक आहे ही सिरीज उपयुक्त आहे एम पी एस सीच्या सर्व मुख्य परीक्षा ठीक आहे ज्याच्यामध्ये कंबाईनची मुख्य परीक्षा येईल राज्यसेवेची मुख्य परीक्षा येईल एस ओची मुख्य परीक्षा येईल या सर्व मुख्य परीक्षा पी एस आयची मुख्य परीक्षा यांच्यामध्ये सिलेबसमध्ये आपल्याला हा कायदा बघायचा आहे ठीक आहे तर तुम्ही आधीचं इंट्रोडक्शन सेशन बघितलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही आधी इंट्रोडक्शन सेक्शन बघा आणि त्याच्यानंतर इथून पुढे कंटिन्यू करा आणि आपण याच्या आधी जितके कायदे घेतले तेही तुम्ही आपल्या स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मच्या यूट्यूब पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते चेक करू शकता त्याच्यामध्ये सर्व कायदे एकामागे एक, एक आपण प्लेलिस्टमध्ये ठेवलेले आहे ठीक आहे तर सुरू करूया आजचा विषय नागरी हक्क संरक्षण अधिनियम एकोणासशे पंचावन्न नाईन्टीन फिफ्टी फाय ठीक आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात ठेवायचं की याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर इंग्लिशमध्ये द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह ठीक आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट सिव्हिल राईट्स म्हणजे काय नागरी हक्क ठीक आहे म्हणजे जे आपल्याला नागरिक म्हणून मिळणारे हक्क आहे तर त्यांना आपण सिव्हिल राईट्स म्हणतो तर अशा हक्कांचं प्रोटेक्शन ठीक आहे त्यांचं संरक्षण हे करण्यासाठी आपला कायदा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले पुढे जाण्याच्या आधी ना तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायची ती म्हणजे अनटचेबिलिटी थी? ठीक आहे अस्पृश्यता तर अनटचेबिलिटी किंवा अस्पृश्यता म्हणजे काय किती लोकांना माहिती आहे याच्याबद्दल सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की अस्पृश्यता हा आपल्या भारतीय समाजामधला एक फीचर होतं जे आधीच्या काळामध्ये इथे त्याचा भरपूर प्रेझेन्स होता ठीक आहे आणि ही सगळ्यात वाईट गोष्ट होती जी भारतीय समाजाला लागलेली सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर ती अस्पृश्यता होती ठीक आहे तर याच्यामध्ये काय केलं जायचं अस्पृश्यतेमध्ये की काही लोकांना जस्ट बिकॉज त्यांनी एखाद्या अशा कुटुंबात जन्म घेतलेला आहे किंवा अशा ठिकाणी जन्म घेतलेला आहे की त्यांच्याकडे दुसरं का का काही स्किल नाही आहे ठीक आहे आणि त्यांना बंदिस्त करून टाकले की तुम्ही ही पर्टिक्युलर प्रकारचीच कामे करायची शक्यतो अशी कामे वगैरे म्हणजे काय तर महिला वाहून नेणे जनावर मेलेला असेल तर त्याची कातडी काढणे वगैरे वगैरे हे सगळे जे खालच्या दर्जाचे कामं होते तर ते अशा काही लोकांना आपल्या समाजाने त्यांच्यावरती लादले होते ठीक आहे त्यांच्यावरती जन्मापासूनच ते लादलेले होते आणि त्याला आपण अस्पृश्यता म्हणतो आणि ते भारतीय समाजाचं सगळ्यात वाईट असं काही गोष्ट जी असेल ती अस्पृश्यता होती ठीक आहे मग याच्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात भरपूर आंदोलन सुद्धा झाली अस्पृश्यता निवारणासाठी आणि बऱ्याच समाज सुधारकांनी त्याच्यावरती खूप काम केलंय आणि त्याच्यातूनच आपण जेव्हा संविधान बनवलं तर त्याच्यामध्ये आर्टिकल सतरा इन्सर्ट केला गेला ठीक आहे सतरा सतरामध्ये आपण असं मेन्शन केलं की भारतातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे ठीक आहे द अनटचेबिलिटी हॅज बिन रिमूव्ह फ्रॉम इंडिया ठीक आहे भारतातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली हे दिलं आर्टिकल सतरामध्ये दे। आणि त्याच्यानुसार भारतातनं अस्पृश्यता नष्ट करण्यात आली ठीक आहे जेव्हा हे आर्टिकल पारित करण्यात आलं तर संविधान सभेमध्ये ठीक आहे तर त्यावेळी महात्मा गांधीजी की जय नावाच्या घोषणा देण्यात आल्या ठीक आहे कोणत्या घोषणा देण्यात आल्या महात्मा गांधीजी की जय आता हे तुम्हाला आर्टिकल सतराच्या जे तुम्ही लक्ष्मीकांत मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळणार नाही ठीक आहे कारण हे एन सी आर टीत दिलेलं आहे आणि काही किती लोकांना हे आधी माहीत होतं तर हे ज्यांना माहीत नव्हतं हा पॉईंट की आर्टिकल सतरा जेव्हा संविधान सभेत सववेद पारित करण्यात आला त्याच्या पारित होत असताना महात्मा गांधीजींची जय अशा घोषणा देण्यात आल्या होत्या कारण गांधीजींनी अस्पृश्यतेच्या रिमूव्हल करता बरेच प्रमाणात सुधारणांसाठी काम केलेलं होतं ठीक आहे मग त्यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली एन सी आर टीमध्ये मध्ये ठीक आहे ही लक्ष्मीकांतमध्ये मध्ये सुद्धा नाहीये तर ज्यांना ही इन्फॉर्मेशन आधीच माहीत असेल तर त्यांनी नाही लिहिली तरी चालेल किंवा ज्यांनी पहिल्यांदाच ऐकले असेल तेही लिहून घेऊ शकता कि आर्टिकल जेवा की आर्टिकल सतरा जेव्हा पारित करण्यात आलं संविधान सभेमध्ये तेव्हा कोणाच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या तर महात्मा गांधीजींच्या नावाच्या ठीक आहे तर हे तर झालं याचं बॅकग्राऊंड आता आपल्याला याचे काही की फीचर्स माहिती करायचे तर ते तुम्ही लिहून घ्या ठीक आहे हे बॅकग्राऊंड तुम्ही डोक्यात लक्षात ठेवलं तरी चालेल की अस्पृश्यता काय आहे आणि त्याच्यासाठी संविधानात काय काय तरतूद आहे ठीक आहे तर सर्वात करू जे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला नोट डाऊन आहे की डेट कोणत्या डेट पासून हा कायदा इम्प्लिमेंट झालेला आहे तर सगळ्यात पहिली डेट कोणती आहे फर्स्ट जून नाईन फिफ्टी फाईव्ह एक जून एकोणीसशे पंचावन्न पासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे ठीक आहे ॲज अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट ठीक आहे याचं सुरुवातीचं नाव काय होतं हा एक महत्वाचा पॉईंट सुरुवातीचं नाव होतं अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट ठीक आहे जेव्हा पारित करण्यात आला त्याचं हे नाव होतं बट लेटर रीनेम्ड ॲज प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट ऑन सेकंड सप्टेंबर नाईन्टीन सेवन्टी सिक्स ठीक आहे दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरला त्याचं नाव बदलून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स नागरी हक्क संरक्षण असं नाव ठेवण्यात आलं ठीक आहे आधी काय होतं अस्पृश्यता गुन्हे कायदा ठीक आहे अस्पृश्यता गुन्हे कायदा हे आधी नाव होतं अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट आणि त्याचं नाव दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरला बदलून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स दॅट इज नागरी हक्क संरक्षण अधिनियम असं ठेवण्यात आलं ठीक आहे नेक्स्ट पॉईंट ऑब्जेक्टिव्ह ठीक आहे आता कुठलाही कायदा आपल्याला माहिती असताना त्याचा ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ऑब्जेक्टिव्ह काय आहे अस्पृश्यतेच्या पालनासाठी किंवा त्यातून येणाऱ्या अपंगत्वासाठी प्रतिबंध किंवा निसमर्थता लादल्याबद्दल शिक्षा ठीक आहे आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय की कोणी अस्पृश्यतेचं पालन करत असेल तर त्याला होणारी थी शिक्षा ठीक आहे तुम्ही या भाषेत लिहू शकता हे आता हे जे टेक्निकल भाषेत त्यांनी दिलेले कायद्याच्या टेक्निकल भाषेत जर तुम्हाला हे समजत नसेल तर तुम्ही एवढं सिंपल लिहू शकता की अस्पृश्यतेच्या पालनासाठीची शिक्षा हे कायद्यामध्ये दिलेले आहे सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन मध्ये ठीक आहे आणि अनटचेबिलिटी कोणत्या आर्टिकलने संविधानातल्या कोणत्या आर्टिकलने रिमूव्ह केली तर आर्टिकल सतराने ठीक आहे तर हे दोन्ही तुम्हाला फॅक्ट माहिती पाहिजे हा कायदा आर्टिकल सतरावरतीच बेस्ड आहे आर्टिकल सतरामध्ये असं लिहिलं होतं की भारतातनं अस्पृश्यता निवारण करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि जे लोक अस्पृश्यतेचं पालन करतील तर ते त्यांना कायद्यानुसार शिक्षा होईल असं आर्टिकल सतरामध्ये लिहिलं होतं तिथे कायद्यानुसार शिक्षा होईल ना मग ती काय शिक्षा झाली पाहिजे तर ते ठरवण्यासाठी हा ऍक्ट नंतर संसदेने पारित केला ठीक आहे आता समजलं याचा बॅकग्राऊंड ओके मग आता आपण पुढचे पॉईंट बघू नेक्स्ट नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये बघा याच्यामध्ये डायरेक्टली सेक्शन्स दिलेले ठीक आहे चॅप्टर्स दिलेले नाहीये तर आपल्याला डायरेक्टली सेक्शन्स माहिती करायचे फर्स्ट फर्स्ट सेक्शनमध्ये काय आहे कायद्याचं नाव ठीक आहे कायद्याचं नाव काय तर ते वरती आपण टायटल मध्ये दिलं तेच नाव फर्स्टचं सब सेक्शन टू त्याच्यामध्ये कायद्याची व्याप्ती आहे तर हा कायदा भारताला सुरुवात सुरुवातीपासूनच संपूर्ण भारताला लागू आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये जम्मू काश्मीरसाठी वेरिएशन केलं होतं का आधी तर नाही केलं होतं ठीक आहे म्हणजे जेव्हा एकोणीसशे पंचावन्न या साली तो लागू करण्यात आला तेव्हापासूनच तो संपूर्ण भारतभर इन्क्लुडिंग जम्मू काश्मीर लागू आहे ठीक आहे हा पॉईंट पण तुम्हाला नोट करायचा आहे सेकंड ठीक आहे आता सेक्शन दोन मध्ये काही व्याख्या दिलेल्या आपण बघा प्रत्येक कायदे जे बघत आले त्याच्या सेक्शन दोन मध्ये व्याख्याच दिलेल्या असतात परिभाषा दिलेल्या असतात दिले डेफिनेशन दिलेल्या असतात तर इथे आपण काही डेफिनेशन लक्षात ठेवणार आहोत तर त्या बघूया काय आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिली आपल्याला डेफिनेशन काय लक्षात ठेवायची या ठिकाणी सगळ्यात पहिली डेफिनेशन आपल्याला लक्ष ठेवायची की नागरी हक्क म्हणजे काय ठीक आहे नागरी हक्क म्हणजे नक्की काय तर मग आता सिव्हिल राईट्स बद्दल बऱ्याच लोकांना असं कन्फ्युजन होईल की सिव्हिल राईट्स म्हणजे काय नक्की एक्झॅक्टली ठीक आहे तर त्याची डेफिनेशन सुद्धा कायद्यात दिलेली ती काय दिलेली बघा कलम सतरानुसार अस्पृश्यता निर्मूलन केल्याने मिळालेले हक्क सिव्हिल राईट्सला का त्यांनी काय म्हटलंय की कलम सतरानुसार अस्पृश्यता निर्मूलन केल्यानंतर जे हक्क मिळतात त्यांना सिव्हिल राईट्स मांडतो ठीक आहे म्हणजे इन शॉर्ट काय की तुमच्याशी कोणी भेदभाव नाही करू शकत बरोबर जे नागरिक हक्क नागरिक म्हणून जे आपल्याला हक्क मिळालेले ते सर्वांना समान आहे तुम्ही दलित समाजात जन्मले काय किंवा उच्च वर्णात जन्मलेले काय तरी तुम्हाला ते समान हक्क राहतील ठीक आहे तर त्यांना आपण नागरिक हक्क म्हणू पण कायद्याच्या भाषेत डेफिनेशन जर विचारली की नागरी हक्क म्हणजे काय तर नागरी हक्क म्हणजे कायद्याच्या भाषेत आपण त्याला हे उत्तर लिहू आहे की काय कलम सतरानुसार अस्पृश्यता निर्मूलन झाल्याने मिळालेले हक्क अनटचेबिलिटी अबॉलिश्ड केल्यामुळे मिळालेले हक्क म्हणजेच नागरी हक्क ठीक आहे आता ए एची एक डेफिनेशन दिली ठीक आहे ए एची काय डेफिनेशन आहे उपहारगृह ठीक आहे उपहारगृह म्हणजे काय मग याच्यामध्ये हॉटेल आले वसतिगृह आले कॅफेज आले ठीक आहे म्हणजे जिथे आपण काहीतरी खाण्यासाठी जातो अशा सगळ्या गोष्टींना उपहारगृह किंवा हॉटेलच्या डेफिनेशनमध्ये घेतलेलं आहे हे कुठं दिलेलं आहे टू ए एच्या डेफिनेशन मध्ये इथे डबल ए ठीक आहे हा फरक लक्षात ठेवा इथे डबल ए आहे आणि इथे सिंगल ए आहे ओके आणि डेफिनेशन तशी तशी लक्षात ठेवा कारण याच्यावरती क्वेश्चन आलेले टू बी ची काय डेफिनेशन आहे जागा जागामध्ये मध्ये काय येतं घर इमारत वगैरे या सगळ्या गोष्टी डेफिनेशन मध्ये येतात ठीक आहे जागेच्या डेफिनेशन मध्ये काय येतं घर येईल इमारत येईल बिल्डिंग येईल ठीक आहे तर हे सगळं किंवा असं बांधकाम केलेलं स्ट्रक्चर येईल तर हे सगळं जागेच्या डेफिनेशनमध्ये येते सी मध्ये काय डेफिनेशन आहे बघा सार्वजनिक करमणुकीची जागा ठीक आहे सार्वजनिक करमणुकीची इथे सार्वजनिक हा केवळ महत्वाचा आहे सार्वजनिक करमणुकीची जागा म्हणजे काय सर्वांना प्रवेश असणारी जागा मग आता सार्वजनिक करमणुकीची जागा कोणती येते बघा सार्वजनिक करमणुकीची जागा कोणती की आता समजा आपले गार्डन्स आहे ठीक आहे मॉल्स आहे परत थिएटर्स आहे अजून नाट्यगृह आहे अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत जिथे सर्वांना परम प्रवेश असतो आणि अशा गोष्टींमध्ये काहीतरी करमणूक आपल्याला मिळते तर अशा जागा सार्वजनिक करमणुकीच्या जागेच्या डेफिनेशन मध्ये येतात ठीक आहे ओके टू डी मध्ये काय दिलेलं आहे सार्वजनिक पूजनाची जागा ठीक आहे थी, तर इथे पण सार्वजनिक हा किवड महत्वाचा आहे सार्वजनिक पूजनाची जागा म्हणजे काय प्रार्थनास्थळ म्हणजे काय येईल मंदिर वगैरे येईल ठीक आहे मंदिर मस्जिद चर्च तर असे जे प्रार्थना प्रार्थनास्थळ असतात ते त्या ठिकाणी येतील पण याच्यामध्ये एक कॅच आहे तो काय आहे की खासगी प्रार्थना स्थळाला त्याच्या मालकाने सार्वजनिक वापराची मान्यता दिली असल्यास ठीक आहे इथे सार्वजनिक नाही आहे सार्वजनिक आहे ठीक आहे इथे सार्वजनिक आहे दिले असल्यास ते सुद्धा सार्वजनिक पूजनेच्या याच्यामध्ये येतं ठीक आहे म्हणजे काय समजा आता दोन एक लक्षात घ्या इथे आपल्याला कन्सेप्ट लक्षात ठेवा ठीक आहे सार्वजनिक पूजनाची जागला जागा म्हणजे काय तर हे सार्वजनिक आहे पब्लिक आहे ठीक आहे पब्लिक प्लेस आहे इथे म्हणजे तिथे सर्गांसाठी ओपन आहे मग मंदिर वगैरे कोणाची खाजगी मालमत्ता आहे का नाही ते सर्गांचं आहे ठीक आहे बरोबर पण आता आपल्याकडे असे पण काही मंदिर असतात की जे लोकांचे खाजगी प्रायव्हेट मंदिर आहे बरोबर जर तुम्ही पुण्यात बघितलं असेल पेठेमध्ये वगैरे तर काही लोकांचे आहे किंवा काशीमध्ये गेलं तर त्या ठिकाणी पण तुम्हाला असे दिसतील की काही लोकांचे प्रायव्हेट मंदिर आहे म्हणजे त्यांचं घरापुरतंच ते मंदिर आहे ठीक आहे तर मग अशी जी खाजगी प्रार्थनास्थळ आहे तर त्या ठिकाणी हा ऍक्ट लागू होणार ठीक आहे खाजगी प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी लागू होणार नाही पण खाजगी प्रार्थनास्थळाला जर त्याच्या मालकाने सार्वजनिक वापरासाठी उप उपलब्ध करून दिलं ठीक ठीके हे मालकाचं डिस्क्रिप्शन आहे येतं का लक्षात मालकाची मर्जी इथं तुम्ही त्याला फोर्स नाही करू शकत पण जर त्याने त्याच्या मर्जीने सर्वांसाठी ओपन करून दिलं ठीक आहे तर मग ते ओपन करताना तो तिथे भेदभाव नाही करू शकत जातीच्या आधारावर आहे की मग हा पर्टिक्युलर अस्पृश्य आहे आणि हा स्पृश्य आहे तर मी फक्त स्पृश्यांनाच या ठिकाणी सार्वजनिक वापराचे परमिशन दिलं आणि अस्पृश्यांना देणार नाही तर असं तो मालक म्हणू शकत नाही ठीक आहे तर त्याने ओपन केलं तर त्याला सर्वांनाच ओपन करावं लागेल नाही तर त्यांना ते खाजगी म्हणूनच ट्रीट करावं लागेल मग तिथे तो कोणालाच अधिकार देऊ नाही शकतो आहे का हा पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा ठीक आहे खाजगी प्रार्थनास्थळाला त्याच्या मालकाने जर सार्वजनिक वापराची परवानगी दिली तरच ते सार्वजनिक पूजनाच्या डेफिनेशनमध्ये येतं ओके नेक्स्ट डेफिनेशन डी बी आहे ठीक आहे डी मधली बी डेफिनेशन आहे ठीक आहे आता इथे काही सब डेफिनेशन पण असतील असं लक्षात ठेवा पण तुम्ही एवढं बारीक नक लक्षात ठेवू डी बी वाली डेफिनेशन लक्षात ठेवा ती काय अनुसूचित जाती ठीक आहे तर अनुसूचित जाती म्हणजे काय तर चॅप्टर ट्वेंटी फोर आणि आर्टिकल थ्री डबल सिक्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे म्हणजे हे कॉन्स्टिट्युशनचं चॅप्टर चोवीस आणि तीनशे छ सहासष्ट नंबरचं कलम त्याच्यामध्ये अनुसूचित जातीची डे जी डेफिनेशन दिली शेड्युल कास्ट ठीक आहे शेड्यूल कास्ट म्हणजे दलित समाज आपला तर ही जी डेफिनेशन तिथे दिलेली आहे ती डेफिनेशन इथे अनुसूचित जातीला सुद्धा तशीच्या तशी डेफिनेशन लागू आहे ठीक आहे अनुसूचित जाती जर कायद्यानुसार काय म्हटलं तर कायद्याने असं म्हटलंय की संविधानात जे तीनशे सहासष्ट नंबरचं आर्टिकलमध्ये अनुसूचित जातीची जी डेफिनेशन ती जाती दे दिली तीच इकडे पण आहे नेक्स्ट टू ई मध्ये काय डेफिनेशन आहे हा ई आहे ईमध्ये डेफिनेशन आहे दुकान तर दुकानाची डेफिनेशन दिलेली आहे ठीक आहे शॉप मग शॉपमध्ये काय येऊ शकता केश करताना येऊ शकता ठीक आहे ब्युटी पार्लर येऊ शकता किंवा अजून काही छोट्या गोष्टी येऊ शकतात जिथे आपण जाऊन काहीतरी सर्व्हिस घेतोय ठीक आहे तर हे सगळे शॉपच्या डेफिनेशनमध्ये येतात ओके तर एवढ्या डेफिनेशन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे आय होप तुम्ही या लिहून घेतलेल्या असणार आहे ओके नेक्स्ट आता बघा सेक्शन तीन ठीक आहे आता सेक्शन तीन मध्ये काय शिक्षा आहे आणि सेक्शन चार मध्ये आता या कायद्यामध्ये ना आपल्याला जास्त करून शिक्षाच लक्षात ठेवायच्या आणि त्या शिक्षा पण बऱ्याच ठिकाणी त्या कॉमन आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्या वेगळ्या लक्षात ठेवण्याची गरजच नाही एकच ठिकाणी ती शिक्षा वेगळी आहे तर तेवढी मी तुम्हाला सांगेल बाकी ठिकाणी शिक्षा सारखीच आहे सा ठीक आहे तर आता बघू सगळ्यात पहिलं सेक्शन तीन मध्ये काय दिले धार्मिक निसमर्थता ठीक आहे धार्मिक निसमर्थता म्हणजे काय रिलीजियस निसमर्थता म्हणजे धार्मिक आधारावर तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी नाकारणे समर्थता म्हणजे काय परवानगी नाकारणे तर मग बघा धार्मिक ठिकाणी परवानगी नाकारणे कुठेही अस्पृश्यतेच्या आधारावर प्रवेश निषिद्ध करणे कुठे तर सार्वजनिक प्रार्थनास्थळी मग बघा तर सार्वजनिक प्रार्थनास्थळी म्हणजे काय काय कायद्याला अपेक्षित आहे जे आपण इथे सार्वजनिक पूजनाची जी डेफिनेशन धरली ना तीच इथे अपेक्षित आहे ठीक सार्वजनिक प्रार्थनास्थळी प्रार्थना करण्यापासून व धार्मिक सेवेपासून रोखणे पवित्र स्नानकुंड या ठिकाणी रोख सार्वजनिक पाणी पुरवठा टँक पाणी स्रोत नदीचे पाणी तळे स्नानगृह यांचा वापर करू न देणे ठीक आहे मग याच्यात मध्ये येईल की सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जे धार्मिक ठिकाण आहे ठीक आहे त्या ठिकाणी जाण्यापासून जर तुम्ही एखाद्या अस्पृश्य व्यक्तीला किंवा दलित समाजातल्या व्यक्तीला किंवा शेड्युल कास्टमधल्या व्यक्तीला जर कोणी रोखत असेल तर त्याला त्या ठिकाणी तो गुन्हा ठरेल ठीक आहे हे या ठिकाणी आहे धार्मिक निसमर्थतामध्ये ओके समजला आणि ते कोणत्या आधारावर केलं पाहिजे अस्पृश्यतेच्या आधारावर केलं पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये ना अस्पृश्यतेचा आधार हा खूप महत्वाचा कि आहे कारण का जर तुम्ही इतर कारणांसाठी जर त्याला रोखत असाल तर ते ह्या कायद्याच्या अंतर्गत येणार नाही ठीक आहे समजताय का इतर कायद्यांसाठी जर इतर गोष्टींमधनं तुम्ही त्यांना रोखत असाल तर ते या कायद्याच्या आधारावर येणार नाही पण जस्ट बिकॉज एखादा व्यक्ती अस्पृश्य आहे म्हणून तुम्ही त्याला त्या ठिकाणी प्रवेश करण्यापासून रोखताय तर मते या ते ह्या कायद्याच्या अंतर्गत ते गुन्हा ठरेल आणि त्याला त्या ठिकाणी शिक्षा तरतूद या कायद्यामध्ये दिलेली ठीक आहे मग सेक्शन तीन मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं जस्ट एकच किवड लिहून घ्या धार्मिक निसमर्थता आणि त्याच्या पुढे लिहून घ्या अस्पृश्यतेच्या आधारावर इत्यादींचा वापर करू न देणे ठीक आहे मग मध्ये सगळं आलं ओके आता हे धार्मिक निसमर्थता हे कसं लक्षात ठेवायचं आता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला के बर बर। होता बरोबर आता हा आपल्याला माहिती त्यांच्या नेतृत्वात झाला होता काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे तर त्या ठिकाणी काय होतं की ती एका धार्मिक निसमर्थताच होती की तुम्ही अस्पृश्य समाजातल्या व्यक्तींना जे हिंदूच आहे त्यांचा सुद्धा श्रीरामावरती विश्वास आहे पण अशा व्यक्तींना तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध केला होता कारण का तर ते अस्पृश्य आहे म्हणून तर त्यावेळी आंबेडकरांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी सत्याग्रह झाला होता बरोबर तर ती गोष्ट तुम्ही इथे लिंक करू शकता म्हणजे धार्मिक निसमर्थता म्हणजे काय जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्या ठिकाणी तुम्ही सेक्शन तीन मध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह आठवून घ्या ठीक आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्युजन होणार नाही की धार्मिक निसमर्थता आणि सामाजिक निसमर्थता म्हणजे नक्की फरक काय ठीक आहे ही डेफिनेशन म्हणजे हे एक्झाम्पल डोक्यात ठेवा नेक्स्ट काय आहे हिंदूंची व्याख्या मग आता या कायद्यामध्ये हिंदूंची व्याख्या काय दिली हिंदू म्हणजे नक्की कोण इथे मेन्शन केलेलं आहे की हिंदू प्रार्थना मध्ये रोखणं आता हे मी इतकं बारीक बारीक दिलेलं नाहीये जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे तेच इथे दिलेलं आहे पण कायद्यामध्ये हिंदू शब्दाचा वारंवार उल्लेख आहे ठीक आहे मग आता त्या ठिकाणी हिंदूंची व्याख्या पण दिलेली आहे की हिंदू म्हणजे नक्की कायद्याला कोण अपेक्षित आहे तर हिंदूंमध्ये कायद्याने असं आहे की जे हिंदू ऑलरेडी हिंदू धर्म लावतात ते तर हिंदूच आहे सोबतच या कायद्यानुसार शीख सुद्धा हिंदू आहे जैन सुद्धा हिंदू आहे बौद्ध सुद्धा हिंदू आहे वीर शैव लिंगायत सुद्धा हिंदू आहे जे ब्राह्म समाज किंवा आर्य समाजचं काम करतात ते सुद्धा हिंदू आहे आणि जे आपले आदिवासी वनवासी बंधू असतात हे सुद्धा हिंदू आहे ठीक आहे तर हे सर्व हिंदूंच्या डेफिनेशनमध्ये येतात तर हे पण आपल्याला लक्षात आहे ठीक आहे आपल्याला हा पण क्वेश्चन येऊ शकतो की हिंदूंच्या डेफिनेशन मध्ये कोण कोण येतात आणि तिथे आपला कॉमन सेन्स आपल्याला काय सांगेल की असं काही होणार नाही हिंदूच्या डेफिनेशनमध्ये हिंदूच येईल आणि जैन वगैरे हे तर सेपरेट रिलिजन आहे असं आपल्याला वाटेल पण या कायद्यानुसार जर आपण गेलो तर या कायद्यानुसार त्यांना हिंदूच म्हटलेलं आहे ओके मग त्याच्यामध्ये शिक्षा किती आहे बघा आता तुम्ही जर एखाद्याला आढवत असाल धार्मिक निसमर्थ होता त्याच्यावरती लादत असाल तर शिक्षा आहे एक महिन्यापासून तर सहा महिन्यापर्यंत कैद ठीक आहे प्लस शंभर रुपये ते पाचशे रुपये दंड ठीक आहे ही कॉमन आहे प्लस शंभर ते पाचशे रुपये दंड किती एक महिना ते सहा महिने कैद आणि शंभर ते पाचशे रुपये दंड ठीक आहे शिक्षा छोटी आहे पण आहे या ठिकाणी ठीक आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं एक ते सहा महिने कैद शंभर ते पाचशे रुपये दंड हे आपल्या लक्षात ठेवायचं ओके आय होप तुम्हाला हा समजला असेल नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया सामाजिक निसमर्थता बघा आता वरती धार्मिक निसमर्थता बघितली आता सामाजिक निसमर्थता धार्मिक निसमर्थता म्हणजे धार्मिक स्थळी जाण्यापासून रोखणे आणि सामाजिक निसमर्थता म्हणजे सामाजिक स्थळी जाण्यापासून रोखणे मग समाजातले जे काही इतर गोष्टी असतात त्यांच्यापासून रोखणे आणि ते तुम्ही तर बघा या ठिकाणी अस्पृश्यतेच्या आधारावर खालील बाबीत बंधने आण इथे बघा हे अस्पृश्यतेचा आधार हा खूप महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे आता असंही होऊ शकतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला रोखू शकता अशा ठिकाणी तुम्ही म्हणजे उदाहरण देण्यासाठी सांगतोय की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हे एखा काम करण्यापासून रोखलं पण त्याला माहिती नाही की समोरची व्यक्ती अस्पृश्य आहे ठीक आहे आणि तो त्या आधारावरती नाही रोखते तो दुसरं काहीतरी कारण देऊन रोखतोय तर ते या कायद्याअंतर्गत येणार नाही ठीक आहे इथे काय आहे की तुम्ही फक्त अस्पृश्यतेच्या आधारावर त्याच्याशी भेदभाव करताय ना तरच ते इथं या कायद्याच्या अंतर्गत येईल ओके खालील भावित बंधने आणणे मग याच्यामध्ये यात सर्व प्रकार मोडतात अकरा ठिकाणी ठीक आहे आता सर्व प्रकार जे मोडतात ते आपल्याला लक्षात ठेवायचे कायद्यामध्ये मेन्शन अकरा ठिकाणं केले मग आपण अकरा हा फॅक्ट लक्षात ठेवू की अकरा ठिकाणी त्यांनी रोखलेला आहे मग काय की कि व्यवसाय किंवा घर बांधणे दागिने वापर एखाद्या सार्वजनिक वापराच्या ठिकाणी जाणे एखाद्या हॉटेल एखाद्या प्रथेचे पालन करणे धर्मशाळा किंवा सराई यांचा वापर करणे दुकान हॉटेल यांचा वापर करणे हे करण्यापासून जर कोणी रोखलं तर त्या ठिकाणी सामाजिक निसमर्थता आहे आणि त्याचं शिक्षा आहे ठीक आहे आता हे तुम्हाला हे अकरा कोणते ठिकाणी एवढे लक्षात नका ठेवू इन शॉर्ट लक्षात ठेवा सार्वजनिक निसमर्थता म्हणजे काय तर जे समाजामधल्या इतर गोष्टी असतात ठीक आहे म्हणजे जी सार्वजनिक ठिकाणी जाणे किंवा धर्मशाळेत थांबणे हॉटेलांचा वापर केश कर्तनालयांचा वापर दुकानांचा वापर तर अशा ठिकाणी किंवा एखाद्या एरियात जाऊन घर बांधणे तिथे प्लॉट विकत घेणे वगैरे वगैरे तर अशा वेळी जर कोणी भेदभाव करत असेल आणि एखाद्याला अस्पृश्यतेच्या आधारावर लोक रोखत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा होईल एक शिक्षा, ते सहा महिने कैद किंवा शंभर ते पाचशे रुपये दंड सारखी शिक्षा आहे ठीक आहे तर इथे सारखी शिक्षा आहे तुम्ही परत न लिहिता फक्त लिहू शकता की सेम ॲज अभाव असं हो, पण लिहू शकता जर तुम्हाला नोट्स शॉर्ट असतील तर ओके तर आय होप तुम्हाला हे तीन आणि चार नंबरचं शिक्षण आणि त्याच्यातला फरक कळाला असेल शिक्षा सारखीच आहे दोन्हीकडे पाच नंबर पाच नंबरचं शिक्षण बघा हॉस्पिटल दवाखाना शैक्षणिक संस्था हॉटेल मध्ये प्रवेश नाकर आता इथे स्पेशली म्हटलेलं आहे आता तसं इथे पण हॉटेल वगैरे इकडे पण आलेलं आहे बघा सामाजिक निसमर्थतामध्ये पण इकडे पाच मध्ये ते स्पेसिफिकली हॉटेल साठी पण दिलेलं आहे आणि हॉस्पिटल दवाखाना यांच्यासाठी पण दिलेलं आहे किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन शाळा कॉलेज वगैरे क्लासेस तर या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे अशा ठिकाणी जर तुम्ही कोणाला प्रवेश करत असाल जस्ट बिकॉज ऑफ ही दलित समाज किंवा अस्पृश्य समाज तर मग त्या ठिकाणी त्याला एक ते सहा महिने आणि शंभर ते पाचशे रुपये दंड इथे पण सारखीच शिक्षा आहे ठीक आहे सहा नंबरचं शिक्षण हे लिहून घ्या वस्तू विकण्यास किंवा सेवा देण्यास नकार दिल्यास ठीक आहे म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीचं दुकान आहे आणि त्या ठिकाणी एखादा अस्पृश्य समाजातील व्यक्ती कस्टमर म्हणून आला आणि या दुकानदाराने त्याला तो माल दिला नाही कारण का तर तो, तो अस्पृश्य आहे म्हणून मी तुला देणार नाही अशा हिशोबातनं त्याने त्याला दिला नाही तर अशा वेळी त्या दुकानदारावरती गुन्हा दाखल होईल आणि त्याला शिक्षा किती येऊ शकते एक महिना ते सहा महिने दंड आणि शंभर ते पाचशे रुपये सॉरी एक महिना ते सहा महिने कैद आणि शंभर ते पाचशे रुपये दंड ही पण सारखीच आहे ठीक आहे म्हणजे याच्या ठिकाणी बघा शिक्षा बऱ्यापैकी सेमच आहे ओके नेक्स्ट सात नंबर काय अस्पृश्यते अस्पृश्यतेमधून येणारे इतर गुन्हे आहे आता या ठिकाणी इतर गुन्हे दिलेले आहे सात मध्ये आता बघा याच्यात काय म्हटलंय कलम सतरा अंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांमध्ये बाधा आणणे किंवा सत्रा अंतर्गत अधिकार उपभोगले म्हणून विनयभंग किंवा अडवणूक करणे किंवा त्रास देणे इजा पोहोचवणे बहिष्कार करणे ठीक आहे म्हणजे काय की आता हे ब्रॉड सेक्शन दिलं ठीक आहे अस्पृश्यतेमध्ये येणारं इतर गुन्ह्यांमध्ये ना हे ब्रॉड करून दिलेले इत स्पेसिफिक एखाद्या सेक्शन बद्दल बोललेलं नाही इथे काय म्हटलंय की सतरामध्ये मिळणारे जेवढे पण हक्क आहे त्या हक्कांमध्ये कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न केला ठीक आहे जे पण नागरिक हक्क त्यांना मिळाले त्यांच्यामध्ये बाधा आणली किंवा ते हक्क कि हक्क उपभोगले म्हणून त्यांचा छळ केला त्रास दिला विनयभंग केला तर हे सगळे गुन्हे ठरतात ठीक आहे अजून काय शाब्दिक किंवा लिखित किंवा सांकेतिक भाषेचा वापर करून अस्पृश्यता पाहण्यास उत्तेजित करणे ठीक आहे आता हा पण महत्वाचा पॉईंट आहे की अस्पृश्यता पाहण्यात कोणी उत्तेजित सुद्धा करू शकत नाही ठीक आहे म्हणजे त्याचं तुम्ही ना अस्पृश्यतेला आहे ना तुम्ही काय म्हणता लॉजिकली डिफेंड पण करू शकत नाही ठीक आहे आता असं पण होऊ शकतं ना की काही लोक याला धार्मिक किंवा सामाजिक किंवा अशी गरज म्हणून याला डिफेंड करतील की त्या काही गरज होती अशा लोकांनी असे कामं करण्याची वगैरे वगैरे तर असं सुद्धा मटेरियल तुम्ही पब्लिश करू शकत नाही ठीक आहे अस्पृश्यतेच्या आधारावर शाब्दिक लिखित सांकेतिक भाषा वापरून अपमान करणे तर हे सगळे गुन्हे आहे बहिष्कार करणे ठीक आहे बहिष्कार करणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि बहिष्काराचा अर्थ दिलेला आहे सामाजिक आणि व्यावसायिक संबंध न न स्थापन करणे ठीक आहे म्हणजे त्यांच्याशी कोणी भेटायचं नाही किंवा सामाजिक संबंध निर्माण करायचे नाही वाईट टाकणे हे सगळं बहिष्कार याच्यातील उत्तेजित करण्याचे डेफिनेशन काय आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंबा ऐतिहासिक किंवा धार्मिक तत्वावर आधारावर प्रथेला पाठिंबा देणे ठीक आहे मी मागा सांगितलं की ऐतिहासिक किंवा धार्मिक तात्विक आधारावर या अस्पृश्यतेच्या प्रथेला पाठिंबा देणारं मटेरियल सुद्धा तुम्ही पब्लिश करू शकत नाही ठीक आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आणि जर असं करत असाल कोणी तर त्याला शिक्षा किती आहे एक महिना ते सहा महिने कैद आणि शंभर ते पाचशे रुपये दंड सारखीच ठीक आहे बघा इथन आपण जे बघत आलोय तीन चार पाच सहा सात ठिकाणी शिक्षा सारखीच आहे फक्त प्रोविजन्स थोड्याशा वेगळ्या आहे तर मग प्रोविजन्स जस्ट लक्षात ठेवा कुठे काय एक, -एक लाईन मध्ये लिहून घेतलं तरी चालणार आहे सात ए आता ही एक थोडीशी वेगळी प्रोव्हिजन आहे ठीक आहे ही महत्वाची आहे ही तर तुम्ही लिहूनच घ्या सात ए मध्ये दिलेली आहे सक्तीचे काम ठीक आहे सक्तीचे काम अस्पृश्यतेच्या आधारावर एखादे काम करण्यास भाग पाडणे ठीक आहे करण्यास भाग पाडणे म्हणजे काय आता समजा भंगी का वा का आ, का 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 काम असेल किंवा महिला वाहून नेण्याचं काम असेल किंवा आपले काय म्हणतात सिवेज ट्रीटमेंट मधले प्लांट साफ करण्याचं काम असेल मेलेली जनावरे वाहून नेण्याचं काम असेल हे सगळे काम तुम्ही अस्पृश्यतेच्या आधारावर एखाद्याला करायला भाग पाडताय आहे भाग पाडणे ठीक आहे भाग पाडणे हे पण इथे कीवर्ड आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर हे काम सक्तीच्या व्याख्यात येतं ठीक आहे कारण तुम्ही त्याच्यावर सक्ती केलेली आहे तो त्याच्या इच्छेतनं नाही करत आहे तुम्ही त्याला बळी म्हणजे भाग पाडताय मग अशा वेळी आणि ते सक्तीच्या व्याख्यात येऊन तुम्ही त्याला काय सांगताय की तू जर हे काम केलं नाही तर तो तुला सामाजिक वा आर्थिक बहिष्कार करू आम्ही तर अशी धमकी सुद्धा देताय आणि अशा जर त्याला तुम्ही भाग पाडताय तर अशा वेळी किती शिक्षा आहे तीन महिने ते सहा महिने काही ठीक आहे इथे एक महिना ते सहा नाही आहे इथे तीन ते सहा आहे आणि शंभर ते पाचशे रुपये दंड ठीक आहे समजत आहे का आता बघा इथे सारखी नाही मी इथे मेन्शन पण केलेले ते वरच्या सगळ्या शिक्षा सारख्या होत्या किती एक महिना ते सहा महिने दंड शंभर ते पाचशे सॉरी एक महिना ते सहा महिने कैद शंभर ते पाचशे रुपये दंड इथे किती आहे तीन महिने ते सहा महिने इथे मिनिमम जी शिक्षा आहे ती थोडी जास्त आहे कारण का ते एखाद्याला तुम्ही सक्तीने एखादं काम करायला लावत ठीक आहे समजत आहे का आणि इथे आपल्याला तुम्हाला किवड काय लक्षात आहे की सक्तीने म्हणजे त्याच्या इच्छेच्या विरोधात ओके हा किवड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण कसं आहे बघा आता जर तुम्ही समजा एक सामान्य ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा कुठे पण घंटागाडी वगैरे फिरते बरोबर तर असे कामं करणारे व्यक्ती जर आपण नीट बघितलं किंवा त्यांचं जर आपण माहिती मिळवली तर हे जनरली आपल्याला अस्पृश्य समाजातलेच आढळतं ठीक आहे पण यांच्यावर कोणी सक्ती केलेली नाही की तुम्ही ते काम करा येत आहे का लक्षात त्या लोकांकडे दुसरं स्किल नसल्यामुळे ते अशा कामामध्ये अडकलेले आहे ठीक आहे आणि आपल्याकडे बरेचसे काम अजूनही मॅन्युअली होता म्हणजे माणसाकडूनच करून घेतले जातात त्याच्यासाठी मशीन्स नसल्यामुळे तर मग त्या ठिकाणी आपल्याला माणसं एम्प्लॉय करावे लागतात पण म्हणून काय ही त्यांच्यावर सक्ती केलेली आहे ठीक आहे तर मग त्याच्यामुळे सक्तीचं कामच्या वेळी तुम्हाला सक्ती ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही एखाद्याला बळजबरी करताय की तू अस्पृश्य आहे म्हणून हे काम कर ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात आहे ओके मी हे एवढं बारीक का समजून सांगतोय कारण मग हे बरेच लोकांना कन्फ्युजन पण होऊ शकतं नाही का की असे कामं तर आपल्याला आज पण लोक दिसतात करताना मग ते का बरं त्यांना का बरं शिक्षा होत नाही अशा वेळी तर मग कारण त्यांच्यावर कोणी सक्ती नाही केलेली जर सक्ती केली तरच तू त्या ठिकाणी शिक्षा आहे ओके आठ नंबरचं सेक्शन बघा आठ मध्ये काय आहे परवाना किंवा परवानगी ठीक आहे परवाना किंवा परवानगी इथे काय म्हटलंय व्यवसाय करण्यास किंवा वस्तू देण्यास नकार दिला ठीक आहे एखाद्या सोबत व्यवसाय करण्यासाठी किंवा वस्तू देण्यासाठी नकार दिला असल्यास विशिष्ट काळासाठी रद्द किंवा तात्पुरता किंवा कायांचा रद्द करणे ठीक आहे म्हणजे आता इथे काय की एखादा दुकानदार आहे तर त्याने एखाद्या अस्पृश्य व्यक्तीसोबत व्यवसाय करण्यासाठी किंवा त्याला वस्तू देण्यासाठी नकार दिला तर त्याला शिक्षा तर आहेच पण सोबत त्याचा त्या, त्या दुकानाचा परवाना किंवा परवानगी रद्द करण्याचा सुद्धा अधिकार आहे ठीक आहे आता कंपल्सरी नाही की लगेच त्याचा परवाना रद्द होईल पण हे करू शकता आणि हे अधिकार कोणाला दिलेले आहेत तर न्यायालयाला दिलेले आहे ठीक आहे इथे तुम्हाला काय केवळ लक्षात आहे की न्यायालयाला हा अधिकार आहे ठीक आहे कारण हे बऱ्याच लोकांनी ना कायद्याच्या पुस्तकांमध्ये किंवा याच्यामध्ये ना याच्यावरती जोर दिलेला नाही त्यांनी जस्ट हे सांगून मोकळे झालेले की हे करण्याचा सुद्धा अधिकार आहे पण तो कोणाला अधिकार ते दिलेला नाही ठीक आहे तर न्यायालयाला ते करण्याचा अधिकार आहे शिक्षण नऊ मध्ये सरकारी अनुदान कमी किंवा बंद करणे एखाद्या संस्थेच्या म्हणजे काय शैक्षणिक किंवा हॉस्टेल हो संचालकावरती या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास ठीक आहे म्हणजे काय आता हे थोडंसं स्टेटमेंट असं आहे इथून लक्षात घ्या इथून वाचा एखाद्या संस्थेच्या संचालकावरती या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास म्हणजे काय एखादी संस्था आहे म्हणजे शैक्षणिक संस्था हॉस्टेल आहे शाळा आहे कॉलेज आहे तर इथला संचालक जर धार्मिक आधारावर सॉरी हा म्हणजे अस्पृश्यतेच्या आधारावर जर भेदभाव करत असेल आणि अशा संस्थेवरती जर संचालकावरती जर तो गुन्हा सिद्ध झाला ठीक आहे तर मग त्या संस्थेला सरकारी अनुदान नेणं बंद किंवा कमी केलं जाऊ शकतं ठीक आहे हे दिलेलं आहे सेक्शन नऊ मध्ये ओके आणि हे करण्याचा अधिकार कोणाला आहे तर शासनाला आहे हे करण्याचा अधिकार सरकारला आहे बघा आता सेक्शन आठ आणि नऊ मधला कॅच तुम्हाला समजला का परवाना रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे न्यायालयाला आहे आणि सरकारी अनुदान कमी करण्याचा अधिकार कोणाला आहे सरकारला आहे म्हणजे शासनाला आहे ठीक आहे तर हा कॅच होता याच्यासाठी मी हे ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं होतं ठीक आहे कायद्यांचे जे पुस्तकं तुम्ही वाचाल त्याच्यामध्ये हा कॅच या ठिकाणी मेन्शन केलेला नाहीये त्यांनी जस्ट असं दिलेलं आहे वरच्यावर की परवाना सुद्धा रद्द केला जाऊ शकतो सरकारी अनुदान सुद्धा केलं जाऊ शकतं पण जर तुम्ही बेअर ऍक्ट वाचाल बेअर ऍक्ट मध्ये ते आणि मी मी त्या ठिकाणून ते घेतलेलं आहे ओके नेक्स्ट बघा आता या ठिकाणी गुन्ह्यास प्रवृत्ती करणे आता असं नाही की एखादा व्यक्ती स्वतः गुन्हा करतोय पण तो दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करतोय तर अशा वेळी काय होऊ शकतं सरकारी अधिकारी जर या अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यासंबंधी तपास दुर्लक्षित करत असेल तर जेवढी गुन्हा एवढी शिक्षा तेवढीच त्या अधिकाऱ्याला सुद्धा ठीक आहे मग इथे काय आपल्याला की सरकारी अधिकाऱ्याने जर त्याच्या कामात दिरंगाई केली तर गुन्ह्या एवढीच शिक्षा त्याला सुद्धा मिळेल ठीक आहे म्हणजे या कायद्याअंतर्गत जर तपास व्यवस्थित केला नाही दुर्लक्ष केलं किंवा कंप्लेंटच नोंदवून घेतली नाही किंवा दिरंगाई केली किंवा सिरियसली घेतलं नाही किंवा त्यांनी ज्यांनी कंप्लेंट केली त्यांनाच त्रास दिला तर अशा सगळ्या ठिकाणी त्या सरकारी अधिकाऱ्याला गुन्ह्या एवढीच शिक्षा त्याला सुद्धा मिळेल हे दिलेलं आहे सेक्शन दहा मध्ये ओके आणि याला काय समजलं जाईल गुन्ह्यास प्रवृत्त करणे म्हणजे गुन्हेगाराला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे प्रोत्साहन करणे हे समजलं जाईल त्यावेळी ओके सेक्शन टेन ए दहा ए दहा आहे ए सामूहिक दंड आकारणे ठीक आहे म्हणजे आता एखाद्या गावानेच जर काही कुटुंबांवरती बहिष्कार वगैरे टाकला तर पूर्ण गावाला शिक्षा होईल त्यांच्याकडून सामूहिक दंड आकारला जाईल तर अशी पण प्रोव्हिजन या ठिकाणी दिलेली आहे मग त्याच्यात काय आहे राज्य सरकारचा अधिकार आहे आता इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेले राज्य सरकारचा अधिकार ठीक आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये हे विचारताना इथे राज्याऐवजी इथं केंद्र दिलं जाऊ शकतं किंवा असे दिलं दिलं जाऊ शकतं की राज्य आणि केंद्र दोघांचे अधिकार तर तेव्हा ते स्टेटमेंट रॉंग राहील कारण इथे स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की राज्य सरकारचा अधिकार आहे म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकार आहे ठीक आहे गुन्हेगाराला जर गावाने या समाजाने आश्रय दिला तरी सुद्धा आहे किंवा एखादा गुन्हेगार आहे त्याला पूर्ण गावाने किंवा समाजाने जर आश्रय दिला तर सगळ्यांवरती सामूहिक दंड आकारण्याची प्रोविजन आहे सेक्शन इलेव्हन सेक्शन इलेव्हनमध्ये काय गुन्ह्याची पुनरावृत्ती म्हणजे काय रिपीट करणे पुनरावृत्ती म्हणजे काय रिपीट करणे गुन्हा परत घडणे गुन्हा करणे किंवा गुन्ह्यास प्रवृत्त करणे ठीक आहे या दोन्ही केसमध्ये जर रिपीटेशन झालं तर किती शिक्षा आहे आता बघा पहिल्यांदा गुन्हा केला म्हणजे काय तर ते दिलेलं होतं आपण सेक्शन तीन पासून तो सात पर्यंत यांच्यामध्ये किती शिक्षा होती आठवण बघा एक महिना ते सहा महिने बरोबर ही होती आणि दंड किती होता शंभर रुपये ते पाचशे रुपये बरोबर आठवत आहे का आणि सेक्शन सेवन ए मध्ये सेव्हन ए मध्ये मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला लावलं होतं सक्तीने काम करायला भाग पाडणे सक्तीने ठीक आहे मर्जी नसताना काम करायला भाग पाडणे तर अशा वेळी किती शिक्षा होती ती थोडी जास्त होती याचं मिनिमम होतं तीन महिने आणि मॅक्सिमम तेवढंच होतं सहा महिने आणि दंडामध्ये नव्हतं काय फरक दंड तेवढाच होता शंभर ते पाचशे रुपये दंड ठीक आहे आता हेच गुन्हे एखादा सेकंड टाइम रिपीट करतोय आहे पहिल्यांदा त्याला शिक्षा झाली सहा महिन्याची कैद भोगून आला पाचशे रुपये दंड भोगून आला परत त्याने सेम गुन्हा केला तर अशा वेळी त्याला अकरा नंबरच्या म्हणजे या सेक्शनमध्ये ठीक आहे हेच आपण टेबल त्यावेळी त्याला किती शिक्षा होईल सहा महिने ते एक वर्ष कारावास आणि दोनशे ते पाचशे रुपये दंड ठीक आहे सेकंड टाइम रिपीट करत असेल तर आणि तिसऱ्यांदा रिपीट करत असेल म्हणजे सेकंड टाइम पण तो शिक्षा भोगून आला आणि दंड भोगून आला पण तरी त्याचा हे जात नसेल तरी तो परत सेमच गुन्हा करत असेल एखादी व्यक्ती तर त्याला एक वर्ष ते दोन वर्ष शिक्षा होऊ शकते आणि पाचशे ते हजार रुपयाचा दंड होऊ शकतो ओके समजलं कोणतं याच्यात काय पहिल्यांदा वाल्या प्रोविजन्स आपण आधीच बघितलेले ठीक आहे आणि या सेकंड वाल्या प्रोविजन्स या दिल्या होत्या सेक्शन नंबर अकरा मध्ये ओके तर झालं हे आपलं अकरा सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे बारा नंबर गुन्हा अस्पृश्यतेच्या संदर्भात नाही हे सिद्ध करायची जबाबदारी आरोपीवरती असेल तोपर्यंत न्यायालय गृहित धरेल की गुन्हा अस्पृश्यतेच्या संदर्भातला आहे ठीक आहे आता गुन्हा म्हणजे अनटचेबिलिटीच्या रिलेटेड नाहीये हे सिद्ध करायची जबाबदारी कोणाची आहे हे त्या आरोपीचीच आहे एखाद्यावरती तो गुन्हा दाखल झाला तर याने त्यानेच न्यायालयात सिद्ध करायचं आहे की मी हे जे काही कृत्य केलं असेल हे अस्पृश्यतेच्या संदर्भात नाही केलेलं किंवा माझ्या मला मा माहित नव्हतं समोरची व्यक्ती अस्पृश्य आहे वगैरे वगैरे हे सिद्ध करायची जबाबदारी त्या आरोपीवरती आहे ठीक आहे हे थोडंसं आपल्या जे बेसिक न्यायाचे प्रिन्सिपल आहे त्याच्या थोडंसं विरोधात आहे कारण बेसिक न्यायाच्या प्रिन्सिपल मध्ये काय असतं की आपण एखाद्याला आरोपी समजत नाही जोपर्यंत सॉरी आपण एखाद्याला गुन्हेगार समजत नाही जोपर्यंत त्याच्यावरती सिद्ध होत नाही गुन्हा ठीक आहे आणि सिद्ध करायची जबाबदारी गुन्हा दाखल करणाऱ्याची असते ज्याने केस दाखल केली आहे तर त्याची जबाबदारी असते की त्याने प्रूफ करायचंय पण याच्यामध्ये ते थोडस उलट आहे ठीक आहे याच्यामध्ये काय ज्याच्यावरती केस दाखल झाली त्याने प्रूफ करायचंय की मी निर्दोष आहे समजत आहे का तर हे तसं लिहून घ्या तुम्ही सेक्शन तेरा मध्ये काय आहे दिवानी न्यायालयाला क्षेत्र मर्यादा नाही आहे क्षेत्र मर्यादा नाही म्हणजे काय ते कुठलीही केस घेऊ ठीक आहे क्षेत्र मर्यादा नाही ओके चौदा चौदामध्ये काय आहे कंपनीकडून झालेला गुन्हा कंपन्यांनी केलेले गुन्हे हे कुठं दिलेले आहे चौदामध्ये गुन्हा घडला तेव्हा जो जो कोणी जबाबदार व्यक्ती असेल त्या ठिकाणी कंपनीचा मॅनेजर ओनर ठीक आहे तर हे सगळे गुन्हेगार ठरतात आणि घडलेल्या गुन्ह्याबद्दल आपल्याला कल्पना नव्हती असा गुन्हा घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला होता हे त्यांना सिद्ध करावं लागतं ठीक आहे आपल्याला कल्पना नव्हती हे त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागतं म्हणजे जसं इथे बारा बारा जसं होतं तसंच इथे चौदा आहे फक्त हे कंपन्यांसंदर्भात आहे ठीक आहे आणि हे इकडे बारा जे होतं ते व्यक्ती संदर्भात होतं ओके नेक्स्ट चौदा एमध्ये काय आहे सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला संरक्षण म्हणजे जर एखादी कारवाई आपण गुड फेथमध्ये करत असू तर तिला प्रोटेक्शन आहे पंधरा नंबरचं सेक्शन बघू या ठिकाणी बघा पंधरामध्ये काय दिलेलं आहे दखलपात्र गुन्हा दॅट इज कॉग्नेजेबल ऑफेन्स ठीक आहे मग आता दखलपात्र अदखलपात्र काय असतं याच्यामधला फरक मी आपल्या इंट्रोडक्शनवाल्या लेक्चरमध्ये खूप चांगल्या रीतीने घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मी हे तिन्ही टर्म्स असतात आपल्या बेलेबल वर्सेस नॉन बेलेबल कॉग्निझिबल वर्सेस नॉन कॉग्निझिबल कंपाऊंडेबल वर्सेस नॉन कंपाऊंडेबल या तिघांचा डिफरन्स मी त्या ठिकाणी दिला होता ठीक आहे जर तुम्ही ते सेशन बघितलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी इंट्रोडक्शन सेशन बघू शकता जे ज्याचे लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेले आहे ठीक आहे तर दखलपात्र गुन्हा इथे मी शॉर्टमध्ये सांगतो की म्हणजे काय की न्यायालयान स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊ शकतं ठीक आहे न्यायालय स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊ शकतं असं नाही आहे की ज्याच्यावरती गुन्हा घडलाय जो विक्टीम आहे त्याने पुढे येऊन कोर्टामध्ये केस टाकायची आहे ठीक आहे त्याने केस नाही टाकली तरी पण त्या केसमध्ये जर लक्षात आलं न्यायालयाच्या की असा गुन्हा घडलेला आहे ते स्वतः त्याचं दखल घेऊ शकता ठीक आहे तर हे दिलेलं आहे आणि ही दखल घेण्याचे अधिकार त्यांनी कोणाला दिलेले आहेत ते खालच्या टर्ममध्ये दिलेले प्रथम वर्ग वर्ग एक न्यायदंडाधिकारी ठीक आहे फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट तर हा कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे दखल घेण्याचे अधिकार कोणाला दिलेले फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ठीक आहे मग बघा आता पंधरा सेक्शनमध्ये अजून काय दिलेलं आहे पंधरामध्ये दिलेलं आहे समरी ट्रायल आता समरी ट्रायलचं मिनिंग पण मी तुम्हाला आधीच्या कायद्यांमध्ये सांगितलं आहे ठीक आहे समरी ट्रायल म्हणजे काय तर फास्ट फॉरवर्डमध्ये त्या ठिकाणी तुमची ट्रायल घेणं केसेसची ठीक आहे मग कमी शिक्षा आणि छोट्या गुन्ह्यांसाठी लवकर निर्णय द्यायचा आहे हे आलं समरी ट्रायलमध्ये ठीक आहे जस्ट समरी ट्रायल हा कीवर्ड लक्षात ठेवा हे जर तुम्ही आधीचे सेशन्स केले असतील तर तुम्हाला आता हे वारंवार आल्यामुळे तुमच्या डोक्यात ते फिक्स झालं असेल की समरी ट्रायल म्हणजे काय ठीक आहे तर या ठिकाणी समरी ट्रायलची सुद्धा प्रोव्हिजन आहे आणि तीन महिन्यांपेक्षा जास्त शिक्षण असेल तर ठीक आहे मग इथे आता हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल तीन महिन्यांपेक्षा जास्त शिक्षण असेल तर जस्ट इतकं लक्षात ठेवा हो की समरी ट्रायल होऊ शकते जिथे कमी शिक्षा आहे आणि दुसरी गोष्ट की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या ठिकाणी दखल घेऊ शकतो गुन्ह्याची ठीक आहे कारण हा दखलपात्र गुन्हा आहे ओके चला नेक्स्ट नेक्स्टमध्ये काय आहे सरकारी अधिकाऱ्यांवरती कारवाई ठीक आहे आता सरकारी अधिकारी जर अशा प्रकारात इन्व्हॉल्ड असले तर त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल बरोबर तर मग त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन असेल जर सरकारी अधिकाऱ्यावरती गुन्हा प्रवृत्त करण्याचा आरोप असेल ठीक आहे गुन्ह्यास प्रवृत्त करण्याचा आरोप असेल ठीक आहे म्हणजे गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देण्याचा आरोप असेल किंवा आपले कर्तव्य निभावताना दुर्लक्ष झाले असेल ठीक आहे किंवा त्यांनी त्याचं कर्तव्य व्यवस्थित निभावलं नसेल तर अशा गुन्ह्याची दखल ठीक आहे तर अशा गुन्ह्याची दखल घेण्याआधी केन्द्र व राज्य सरकार की परवांगी लगे ठीक है बहा गु गु नोंद कॉग्निज कॉग्निजेबल होने के आधी को परवान लगे केन्द्र कि राज्य सरकार की सरकारी कर्मचारी ज्यादा कामाला आएल के अधिकारे कि राज्य के अधिकार आधी पूर्व परवानगी यठिका लग रहा है ठीक है हा खूब इम्पॉर्टंट पॉइंट है हा तुम्हें नोट करू ठीक है यहाँ क्वेश्चन ओके होके पंद्रह सेक्शन कम्प्लीट जाए ओके आता पंधरा एमध्ये काय प्रयोजन आहे बघा पंधरा एमध्ये काय दिलं आहे फिफ्टीन ए ठीक आहे पंधरा ए ह्याच्यामध्ये राज्य सरकाराचे कर्तव्य ठीक आहे आता राज्य सरकारचे काही कर्तव्य दिलेले काय दिलेलं आहे खाली बघा कलम सतरा अंतर्गत आता हे इथं कलम यांना कोणतं अपेक्षित आहे तर हे स कॉन्स्टिट्युशनमधल्या संविधानामधल्या अपेक्षित आहे ठीक आहे अबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी हे यांना अपेक्षित आहे कलम सतरा अंतर्गत अधिकार उपभोगण्यासाठी आवश्यक बाबी पुरवणे म्हणजे कलम सतराने जे अनटचेबिलिटीचं अवल्युशन केलं आहे त्याच्यातनं जे अधिकार लोकांना प्राप्त झाले त्यांनाच आपण सिव्हिल राईट्स म्हणतो ठीक आहे मग ते सिव्हिल राईट्स लोकांनी उपभोगले पाहिजेत त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी काही आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे मग ते, ते का काम कोणाला सांगितलं आहे तर ते, ते राज्य सरकारला सांगितलं आहे ठीक आहे मग ते इथे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की आ, कलम सत्रा अंतर्गत अधिकार उपभोगण्यासाठी आवश्यक बाबी पुरवण्याचं काम केंद्र सरकारला दिलं आहे ठीक आहे तर केंद्र सरकारला दिलं असं स्टेटमेंट आलं तर ते रॉंग होईल कारण पंधरा एमध्ये तिथे आपल्याला काय दिलेलं आहे राज्य सरकार दिलेलं आहे त्याच्यामुळे केंद्र येणार नाही तर आपल्याला राज्य या कीवर्डला अंडरलाईन करायचं आहे ओके मग आता उदाहरणार्थ काय आहे ते न्यायिक मदत पुरवणे स्पेशल कोर्ट निर्माण करणे समिती स्थापन करणे सर्वे करणे इथे सर्व नाही आहे सर्वे करणे ठीक आहे असा एरिया शोधणे जिथे अशा केसेस वारंवार घडत आहे तर असं या सगळ्या गोष्टी केंद्राने करायच्या आहे सॉरी राज्याने करायच्या आहे ठीक आहे मग आता केंद्राने काय करायचं आहे केंद्राने राज्याबरोबर समन्वय साधावा मग केंद्राला पण काहीतरी गोष्टी दिलेल्या आहेत मग त्यांनी समन्वयाचं काम करायचं आहे काम करायचं ठीक आहे नेक्स्ट केंद्राने वार्षिक अहवाल संसदेत मांडावा वार्षिक अहवाल वार्षिक म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये एक मांडायचा आहे बरोबर आणि तो कुठे मांडायचा आहे संसदेत मांडायचा आहे पार्लमेंटमध्ये कोणी मांडायचं आहे केंद्राने ठीक आहे तर ही लाईन असायची असे लिहून घ्या याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो ओके तर हे झालं पंधरा ए सेक्शन ओके याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे हे तुम्ही आहे तुम्हाला कळेल की काय ओके आता सोळा नंबरचं बघू सोळा नंबरमध्ये काय दिलं आहे इतर कायद्यांच्या वर चढ हा कायदा ठीक आहे इतर कायद्यांच्या वरचढ आहे म्हणजे जर समजा या कायद्यामध्ये आणि दुसऱ्या एखाद्या कायद्यामध्ये जर प्रोव्हिजन्समध्ये कॉन्ट्रडिक्शन आढळत असेल तर कोणत्या कायद्याने कारवाई होईल तर मग या कायद्याने कारवाई होईल कारण का याच्यात असं लिहिलेलं आहे की इतर कायद्यांच्या हा वरचढ राहील ओके त्यामुळे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सोळा एमध्ये काय आहे सोळा एमध्ये काय आहे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एट हा कायदा नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत चौदा वर्ष वयावरील गुन्हेगारांसाठी लागू होणार नाही ठीक आहे गुन्हेगारांसाठी लागू होणार नाही ठीक आहे आता बघा अंतर्गत चौदा वर्षावरील आता हा एक थोडासा इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथे काय म्हटलं आहे सोळा एमध्ये एक ना एक दुसरा ॲक्ट आहे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ठीक आहे प्रोबेशन म्हणजे काय असतं प्रोबेशनचा मिनिंग काय येईल सांगा तर प्रोबेशनचा मिनिंग म्हणजे काय ते थोडके काहीतरी सूट देणे किंवा काहीतरी त्याच्यासाठी चांगली गोष्ट करणे ठीक आहे म्हणजे काय तर आता समजा तुम्ही ह्या टर्म्स ऐकल्या असतील बघा पेरोल ऐकलं असेल बरोबर की एखादा कैदी आहे तर तो अटकेत आहे तो, तो शिक्षा उपभोगतो आहे पण त्याला मध्ये काही काळासाठी पेरोल मिळते म्हणजे सुट्टी मिळते तर तो, तो बाहेर जाऊ शकतो समाजामध्ये आणि परत तो पेरोलचा टाइम संपला की परत येतो ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात ह्या प्रोबेशनमध्ये येतात ठीक आहे म्हणजे काय तर अशा कायद्याला आपण कारण तो अल्टिमेटली का। परत शिक्षा पूर्ण झाल्यावर समाजात जाणारच आहे तर मग वेळी आपण त्याला थोडंसं प्रिपेअर करत असतो आधीपासून की परत त्याने गुन्हा करू नये एकदमच तो समाजातनं वेगळा नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याला थोडीशी काहीतरी सूट देत असतो ठीक आहे तर त्याला तुम्ही त्या त्या भाषेत लक्षात ठेवा की सूट देत असतो तर ते सगळं प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट या कायद्याखाली त्याचं काम चालतं ठीक आहे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट या कायद्याखाली चालतं मग त्याच्यासाठी त्यालाच प्रोबेशन म्हणतात की थोडीशी सूट देणे ठीक आहे शिक्षा झाल्यामधनं थोडीशी सूट देणे किंवा जर एखादा काय असा पण गुन्हेगार आहे की ज्याचं न्याय काय म्हणतात त्याचं कारागृहामधलं बिहेवियर चांगलं आहे ठीक आहे तर ते बघून त्याला त्याची शिक्षा कमी केली ठीक आहे आता जर तुम्ही थोडंसं मागचं आठवत असाल तर बघा की आपल्याकडे संजय दत्तला शिक्षा झाली होती बरोबर तर त्याच्या शिक्षेमध्ये ना तिथल्या कारागृहानेच त्याची शिक्षा थोडीशी कमी केली होती कारण का तर त्याचं चांगलं गुड बिहेवियर आहे तिथल्या कैद्यांसोबत व्यवस्थित वागतो वगैरे वगैरे सांगून तर अशी कारणे देऊन त्याचं शिक्षे थोडीशी कमी करण्यात आली तर हे सगळं कोणत्या अंतर्गत गव्हर्न होतं तर हे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट या कायद्याखाली गव्हर्न होतं ठीक आहे मग याच्यामधनं थोडीशी सूट मिळते एवढं लक्षात ठेव मग आता ह्या सोळामध्ये काय म्हटलेलं आहे सोळामध्ये असं म्हटलेलं आहे की नागरी हक्क का संरक्षण अंतर्गत आहे ना जर कोणाला शिक्षा झाली ठीक आहे याच्या अंतर्गत जर कोणाला शिक्षा झाली म्हणजे जो आपण आता वाचतोय आपण जो आता प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स हा ॲक्ट जो बघतोय याच्या अंतर्गत जर कोणाला शिक्षा झाली ठीक आहे आणि तो चौदा वर्षापेक्षा जास्त असेल वय त्याचं ठीक आहे तर अशावेळी त्याला प्रोबेशनची प्रोव्हिजन लागू होणार नाही म्हणजे हा ॲक्ट लागू होणार नाही ठीक आहे म्हणजे अशावेळी तो सूट मिळवण्यासाठी पात्र नसेल बरोबर तर हे या ठिकाणी म्हटलेलं आहे हे याचं मिनिंग आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं कारण हे कायद्याच्या पुस्तकात असं जास्त असं दिलेलं असतं तर ते मी थोडंसं एक्सप्लेन केलं आहे ठीक आहे आणि हीच प्रोव्हिजन प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट तर अशी एक प्रोव्हिजन आपण आधीच्या एका कायद्यात बघितली आठवून बघा आपण एक एस सी एस टी अॅट्रॉसिटीज ॲक्ट नावाचा कायदा बघितला होता ठीक आहे त्या कायद्यामध्ये इथे चौदाऐवजी इथे एकोणवीस होतो ओके तिथे तिथे पण प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट लागू होत नाही पण तो किती वर्षाच्या वर्षावरील व्यक्तींना लागू होत नाही तर एकोणीस सॉरी अठरा वर्षावरील व्यक्तींना लागू होत नाही ठीक आहे अठरा किंवा एकोणीस याच्यापैकी एक आहे मला परत एकदा कन्फर्म करावं लागेल आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही तो हे व्हिडिओ करू शकता तर त्याच्या वर्षावरील गुन्हेगारांसाठी लागू होत नाही आणि इथे ते चौदा आहे ठीक आहे तर आपल्याला हे फॅक्ट लक्षात ठेवायचं आहे कोणता ॲक्ट प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एट हा चौदा वर्षावरील गुन्हेगारांसाठी लागू होणार नाही कोणत्या याच्यामध्ये नागरी हक्क संरक्षणमध्ये आणि तोच एस सी एस टी प्रो एस सी एस टी प्रिव्हेंशन फ्रॉम अट्रॉसिटीजमध्ये तो किती आहे तो एकोणीस किंवा अठरा ह्या दोघांपैकी एक आहे तर ती तुम्ही तिथे एकदा कन्फर्म करून घ्या ठीक आहे नेक्स्ट सोळा बीमध्ये काय आहे नियम कोण बनवेल तर नियम केंद्र सरकार बनवेल ठीक आहे केंद्र सरकारला अधिकार दिलेले आहे नियम बनवायचे आपल्याला इथे केंद्राऐवजी ये राज्य येऊ शकतं ठीक आहे तर राज्य आलं तर ते रॉंग राहील ठीक आहे बघा आता नियम बनवायचे केंद्राला आहे पण आर्टिकल सतरा अंतर्गत अधिकार उपभोगण्यासाठी आवश्यक बाबी पुरवण्याचा अधिकार राज्याला आहे ठीक आहे तर बघा हे असं स्वॅप करून पण विचारतात इथली प्रयोजन तिथे देतील तिथली प्रयोजन इथे देतील एक्झॅक्ट लक्षात ठेवा ठीक आहे आणि हे केंद्र नियम बनवते असं स्टेटमेंट तुम्ही लिहिल्यावरती केंद्राला अंडरलाईन करून घ्या आणि तिकडे राज्याला अंडरलाईन करून घ्या म्हणजे तुमचं चुकणार नाही ओके नेक्स्ट सतरा नंबर बघा सतरा नंबरमध्ये काय दिलेलं आहे या अधिनियमाला विसंगत किंवा समान ठरणारे कायदे रद्द केलेले आहेत ठीक आहे विसंगत किंवा समान दोन्ही पण ठीक आहे विसंगत किंवा समान हे दोन्ही पण कायदे या ठिकाणी रद्द केलेले म्हणजे बघा आता हा कायदा करण्याआधी ना इतर ठिकाणी ना थोडेसे अस्पृश्यता निर्मूलनासाठी काही काय कायदे करण्यात आलेले होते ठीक आहे तर ते कायदे यांच्याने रद्द केले कारण हा एक सेंट्रलाइज ॲक्ट बनलेला आहे आणि तो सर्वव्यापी आहे ठीक आहे त्याच्यामुळे जुने कायदे काही रद्द केलेले आहेत जुने कोणते कायदे रद्द केलेले मुंबई हरिजन मंदिर प्रवेश कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस ठीक आहे हा एक कायदा महाराष्ट्रात लागू होता त्यावेळी मुंबई प्रांत होता त्याच्यानंतर बिहार हरिजन कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास ठीक आहे हा बिहारमध्ये लागू होता तर हे कायदे रद्द केलेले ठीक आहे कारण का तर याचाच एक ब्रॉड कायदा आपण केंद्रात लागू केला आहे जो पूर्ण भारतात लागू आहे ठीक आहे इन्क्लुडिंग जम्मू काश्मीर तर मग त्याच्यामुळे असे सेपरेट कायदे असण्याची गरज नाही म्हणून हे कायदे या ठिकाणी या कायद्यानेच रद्द केले ओके तर हे झालं सतरा ठीक आहे मग आता संकीर्ण आता शॉर्टमध्ये आपल्याला याच्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप काय आहे गुन्ह्याचे स्वरूप आहे कॉग्निझिबल म्हणजे काय दखल करतो दखल घेतो फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दॅट इज प्रथम वर्ग न्यायपंडाधिकारी ठीक आहे हा गुन्हा बेलेबल आहे ठीक आहे हे पण तुम्ही लिहून घ्या याच्यामध्ये बेल मिळू शकते असं काही नाही की बेल मिळणार नाही ठीक आहे नेक्स्ट गोष्ट काय नॉन कंपाउंडेबल आहे म्हणजे मिटवताना यो जो येण्याजोगा आहे ठीक आहे मिटवताना येण्याजोगा म्हणजे नॉन कंपाऊंडेबल ठीक आहे यांचे मिनिंग जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इंट्रोडक्शनचं लेक्चर बघा आपलं ज्याच्यात मी या तिन्ही टर्म्सचं आणि यांच्या तिन्ही अपोजिट टर्म्सचं मिनिंग त्या ठिकाणी सांगितलं आणि संक्षिप्तरित्या चालवण्यात येण्याजोगा म्हणजे काय समरी ट्रायलसुद्धा याच्यामध्ये आहे ओके तर हे इन शॉर्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आई होप तुम्ही हे पण पॉईंट्स नोट डाऊन केलेले असेल ठीक आहे आता या ठिकाणी आपण सर्व थेरी पार्ट या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे नागरी हक्क संरक्षणाची आपण सगळी थेरी बघितली आहे याच्यानंतर आपण हे क्वेश्चन्स बघणार आहोत ठीक आहे जे तुम्हाला दिसतं इथे स्लाइडवरती पण ते स्लाइड मी पार्ट टूमध्ये घेणार आहे पार्ट वन संपवतो आहे तर आय होप तुम्ही या सगळ्या नोट्स काढल्या असतील आणि हे सगळे पॉईंट्स या ठिकाणी दिले असतील थी। ठीक आहे आणि हा व्हिडिओ झाल्या झाल्या लगेचच तुम्ही पार्ट टू तु करायला घ्या ज्याच्यामध्ये आपण सगळे दोन हजार बारापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतचे सगळे क्वेश्चन त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेले ओके ओके थँक्यू